स्वागत आहे आमच्या ब्रदर्स ब्लॉगमध्ये। तर आज हे दसरा, दसऱ्यानिमित्त सर्वांना पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा मनापासून। अरे कहना क्या चाहते हो? तर आपण कोपरगावमध्ये रावण दहन करायला जात आहो, तर चला तुम्हाला पण दाखवतो रावण दहन कसं होतं कोपरगावमध्ये। तर जाऊया आपण तिथं आणि बघूया। 8 वाजता चालू होणार आहे। आता माझ्या भावाने गाडी काढली आहे आणि जाऊया। आपण रावण दहनच्या ठिकाणी पोहोचलो आहे, तर तुम्हाला थोड्या वेळात रावण दाखवतो। आणि रावण दहनला अजून टाइम आहे, भाषण चालू तिथं। तर आपण आता रावणच्या ठिकाणी जाऊया। समोरच रावण दहन चालू आहे, आता अजून 5-10 मिनिटं बाकी रावण दहन व्हायला। म्हणून जाऊया, बघूया कुठला का रावण दहन होतो। गर्दी खूप आहे गाईस, तिथं ब्लॉग शूट करता येणार नाही आणि आवाज पण येणार नाही। आवाज तर कशी नाही, आवाज येणार नाही आणि गाड्यांचा बी प्रवाह नाही आहे, तर आवाज बी येणार नाही काही चालेल। प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांच्या वतीने असंख्य युवकांच्या हृदय सिंहासनावर राज्य करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीयुत भैयासाहेब यांचा सन्मान युवा सेवक करू इच्छिता। आज आपण महिषासुर दहन या ठिकाणी करत आहोत समस्यांचं निराकरण करण्यासाठी। तर कोपरगावकरांवर मागच्या महिन्यामध्ये वाढीव करपट्टी निमित्ताने जे समस्या उभी ठाकली होती, तिचं खऱ्या अर्थाने निराकरण करण्याचं काम युवा नेते संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय वेग भैया कोले यांनी केलं। त्यानिमित्ताने सर्व युवा सेवकांच्या वतीने जर जागा झाला तर निश्चितच समाजामध्ये आपण काहीतरी करू शकतो या भावनेने कुठलीही अपेक्षा न ठेवता हे सर्व युवक मंडळी खरं तर काम करत असता। मग hold me close till I get up, time is barely on our side, what's left, the storms we chase are leading us, and love is all we'll ever trust, yeah, no, I don't wanna waste what's left, and on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays, and on स्वरूपात महिषासुर दहन संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित हा कार्यक्रम युवा नेते सन्माननीय श्री एक भैया कोले साहेब यांच्या खूप आस्ते उत्पन्न होत आहे।
या निमित्त सर्व आम्ही सेवकांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, प्रेस रिपोर्टर या सर्वांचे देखील सिंधुनी व प्रतिष्ठानच्या वतीने. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. मंदिरात, तो मंदिरात पाय पडेल.